हुतात्मा बाग कृती समिती आणि सिद्धिविनायक पतंजली योग परिवाराच्या वतीनं हिंदू नववर्षाचं हुतात्मा बागेत स्वागत करण्यात आलं. मंगळवारी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आणि मराठी भाषेच्या नववर्षाप्रित्यर्थ सकाळी 7 वाजता हुतात्मा बागेत श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचं आणि परमपवित्र भगव्या ध्वजाचं गुढीचं विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. या प्रसंगी जय श्रीराम, हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात येऊन उपस्थित नागरिकांना मिठाईचं वाटप करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला पुरुष पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा परिधान करून आले होते. सर्वांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. अशा प्रकारे हुतात्मा बाग कृती समिती आणि सिद्धविनायक पतंजली योग परिवाराच्या वतीनं नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वागत करतो आणि येणाऱ्या वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटी जावं ही प्रभू रामचंद्र चरणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनोकामना व्यक्त करतो. आणि सर्वांनी एक आरती म्हणून आपण भारत मातेच्या प्रभू रामचंद्र जयघोषात थांबून आणि त्यानंतर आपण गोड मिठाईचा आनंद घ्यायचा. Yeah.